जम्मू काश्मीरच्या पुलवामा मध्ये चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा, एक जवान शहीद। जगभरात कोरोनामुळे 4,74,000 नागरिकांचा बळी, कोरोनाग्रस्तांची संख्या 91,85,000। अमेरिकेत 23,88,000 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण, तर मृतांचा आकडा 1,22,000। न्यूयॉर्कमध्ये रिओपनिंगचा दुसरा टप्पा सुरू, कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं लॉकडाऊनमध्ये शिथिलता। कोरोनामुळे ब्रिटनमध्ये 42,647 लोकांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांची संख्या 3,05,000। ब्राझीलमध्ये कोरोनामुळे बळींची संख्या 51,000 जास्त, तर 11,11,000 लोकांना कोरोनाची लागण। रशियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 5,92,000, 8,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू। ब्राझील, अमेरिका आणि भारतात रविवारी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद, 3 देशात मिळून सापडले 1,83,000 रुग्ण। सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज। आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या अंतर्गत रेंटल हाऊसिंग स्कीमची घोषणा, विविध वर्गांना 1 ते 3,000 रुपयांमध्ये भाडे तत्वावर दिली जाणार घरं। देशात इंधन दरवाढीचा कहर सुरूच, दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 20 पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 55 पैशांनी वाढ। धुळ्यात दरोडेखोरांच्या 5 जणांच्या टोळीला अटक, दरोड्याच्या तयारीत असताना केलं जेरबंद। कोल्हापूरच्या आजरा इथल्या गवसे तपासणी नाक्यावर टस्कर हत्तींचा मुक्त संचार, तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण। चंद्रपूरच्या बामणी गावात धुमाकूळ घालणारी वाघण जेरबंद, वाघणीला डार्ट मारून केलं जेरबंद। वर्ध्यामध्ये मृतावस्थेत सापडला बिबट्या, बिबट्याच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट। पुण्यातल्या पुलांवर साकारली विविध चित्र, चित्राच्या माध्यमातून दिला जातोय सामाजिक संदेश। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणींनी अहमदाबादमधल्या जगन्नाथ मंदिरात जाऊन घेतलं दर्शन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मंदिराच्या आतील परिसरात रथयात्रा। आषाढी एकादशीला वारकऱ्यांनी विठ्ठलरूपी वृक्षाची लागवड करावी, सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचं आवाहन। राजापुरातला सवदकडा धबधबा ओसंडून वाहू लागला, कोरोनामुळे पर्यटकांची मात्र धबधब्याकडे पाठ। गायक सोनू निगमचा टी सिरीजचे मालक भूषण कुमार यांना इशारा, मरीना कुवरचा संदर्भ देत व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी। तू भूल गया बेटा,